कष्टानं पिकवलेल्या टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याचं चित्र असल्यानं शेतकऱ्यावर कुणी या टोमॅटो फुकट घेऊन जा अशी म्हणायची वेळ आली आहे. अकलापूर येथील शेतकरी गणेश आबाळे यांनी टोमॅटोला चांगले बाजारभाव मिळतील या आशेने टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी मोठा खर्च देखील केला. मात्र टोमॅटोला मिळत असलेला बाजारभाव पाहता वाहतुकीचा खर्चही त्यांच्या अंगलट आलाय. आता बाजारभाव नसल्याने या शेतकऱ्याने टोमॅटो तोडण्याचंच बंद केलंय. सध्या आहे ते टोमॅटो खराब होण्यापेक्षा कुणीही या आणि टोमॅटो फुकट घेऊन जा असं म्हणत त्यांनी आपली व्यथा मांडली. मी पाऊण एकर क्षेत्रामध्ये 6,000 काळी टोमॅटोची लावली, परंतु भरपूर कष्ट केलं, चांगल्या प्रकारचं पीक जोमाने आलं, साधारणतः 70,000-72,000 खर्च केला, परंतु टोमॅटो चालू झाले आणि आमचं नशीब फुटकं की टोमॅटोचे बाजार खाली आले. अक्षरशः 60-70 रुपये भाव आणि नारंगाव या ठिकाणी आम्हाला टोमॅटो विकावं लागतात. ऐन दिवाळीचा सण आता जवळ आलेला आहे, खर्च भरपूर झालेला आहे, शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, शेतकरी राजाने काय करायचं मित्रांनो तुम्ही सांगा ना. आज टोमॅटोचा चिखल लाल चिखल झालेला आहे, सगळीकडे शेतामध्ये पावा तर नुसते टोमॅटो लाल लाल झालेले आहेत. शासनाच्या निष्क्रिय धोरणामुळं केंद्र शासनाने निर्यात बंद केली टोमॅटोची आणि शेतकऱ्यांवरती वाईट दिवस आले. टोमॅटो असेल, कांदा असेल, हे सगळ्यांचं आज शेतकरी दुःखी आहे. मी शासनाचा या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो, कारण की शेतकरी सुखी तर सर्व सुखी, परंतु आज अशी परिस्थिती आमच्या आलेली की गावातील कोणीही व्यक्ती आला तर त्याला सांगावं लागतं बाबा तांबट घेऊन जा तुम्हाला खायला. अशी वेळ परत कुणावर शेतकरी येऊ नये, शासनाने ताबडतोब लवकर लवकर निर्णय घ्यावा आणि टोमॅटोची निर्यात चालू करावी, खुली करावी, जेणेकरून शेतकरी राजा सुखी आणि आनंद होईल. शेतकरी सुखी असेल तर सर्व काही सुखी असेल.